आज भरत गावाडी गावाने 15 दिवस असला ना तरी बहुसंख्य केलं तुम्ही उपस्थित राहिला, कारण या गावाला एक परंपरा आहे, या गावाला एक इतिहास आहे, या गावाचा एक आदर्श आहे आणि हे गाव माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गणपती बाप्पाच्या नावाने ओळखलं जातं. त्या गावाच्या नावामध्ये एवढी ताकद गणपती बाप्पाच्या नावाला जोडलेला प्रेमळ आशीर्वाद म्हणजे भरतगाव वाडी गाव आहे. बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करणारी मंडळी तुम्ही आहात, बाप्पाची रथातून मिरवणूक काढणारी ती मंडळी आहात. त्या गणपती बाप्पाला पेढ्याचा प्रसाद आणि पुरणपोळीचा नैवेद्य घरापुरता नाही तर येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देणारे ते मंडळी आहात. तुमची भक्ती त्या गणपती बाप्पाला आवडली पण आज भरतगाव वाडी गावामध्ये शिव छत्रपतींच्या नावाचा जगत भक्त दोनच मंडळ तुमच्या पुण्यामध्ये म्हणले आणि माझ्या कीर्तनाचा समारोप करेल मंडळी का. ज्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास तुम्ही पाहिला, क्रांतिकारी जिल्हा म्हणून माझ्या सताऱ्या जिल्ह्याला ओळखलं जातं, जिल्हा म्हणून माझ्या सताऱ्या जिल्ह्याला ओळखलं जातं. त्या सताऱ्या जिल्ह्यामध्ये तुमचा आमचा जन्म गेला नव्हता, राजधानी म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखलं जातं तो सातारा जिल्हा माझा आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये तुमचा आमचा जन्म आहे. अभिमानाने सगळ्याला अभिमान आहे तुम्हाला. राजा
कुटुंबाला होत असेल तर माझा राजा पन्हाळगडाच्या गड्यातून बाहेर सफाई लागला झाला. मे महिना उलटला होता, आता तारीख आली जून होती. जून महिन्याचा काम माझा सुरू झाला. पन्हाळगडाला सुटू करणारा माझा सुटू झाला. पावसाचे देव पुढे लागले आणि जुलैचा महिना उलटला. तारीख आली 13 जुलै 1660. याच दिवशी 12 जुलैच्या अर्ध्या दिवशी राजाने त्या गडावर अतिमंडळ नसलं. त्यामध्ये पंत आहे, त्यामध्ये त्यामध्ये शिवाय कसं दे राणी म्हणतात बाजी आता सचल झड्या. आता एकच पर्याय सिद्धीला शरण जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बाजींच्या डोळ्यामध्ये पाणी चलावलं. माझा देव आज शत्रूच्या चौकीमध्ये सापत होती काय बाजूला असताना त्यांना नाव शिवा कसू दे. शिवा कसू म्हणता ठरलं 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 राजा बनून झाला. मात्र हा शिवा कसू झाला. माझ्या राजाने शिवा कसूला मिठी मांडली. राजा म्हणतात शिवा अरे शिवाजी राजाचं रूप घेऊन तू निघालाय खरं, मात्र जर सिद्धीनं ओळखलं तर तुला जिवंत सोडणार नाही. माझ्या सगळं ते शिवा कसं म्हणतो गुडघे चरणीवर टाकले आणि शिवा कसं म्हणतात कसं शिवा केला म्हणून काय झालं. हजारो शिवा कसे या मातीमध्ये जन्माला येतील, मात्र या मातीला असा राजा मिळणे नाही. लाख मिळे तरी जाते लाखाचा पोशिंदा मरता कामाने. संध्याकाळची 10 वाजले आणि आता शिवाजी राजांच्या पालख्या जगल्या. 2 शिवाजीराजे तयार आहे. एक शिवाजी काशीद आणि एक शिवाजीराज उभे हुब शिवाजीराजाचं रूप झालेलं आहे. पालखीमध्ये शिवा काशीद बसलं आहे. शिवा काशीची पालखी उचलली गेली आणि सिद्धीच्या तंबून निघाली. कसं बघा पन्हाळगडाचा वेळा तोंड शिवाजी राजा निघाला. शिवाजी राजाच्या पालखीला खंडा दिला होता आणि शिवा काशीची पालखी सिद्धीच्या तंबूपर्यंत पोहोचलं होतं. आता जहापान झालं, मात्र खबर आली गेली असली शिवा नाही, असली शिवा नाही. तंबूला बांधला गेला माझ्या शिवा कसीचा. तंबूला बांधलं शिवा कसीत आपलं मरण आपल्या डोळ्याने पाहत होत. शिवा कसीत म्हणत होत मी तर शिवाजी राजा आहे, मी तर शिवाजी राजा आहे. मात्र कोणतं ओळखलं होतं सिद्धीनं शिवा कसीचा. तू कोण असली शिवा किनार. शिवा कसीत म्हणतात मी तर शिवाजी राजा आहे, मी तर शिवाजी राजा आहे. नरगाला तलवार लावली गेली माझ्या शिवा कसीच्या. अरे इंचवर तलवार आज आता शिवा कसीनं ओळखलं यातून आपली सुटका नाही. माझं सगळे शिवा कसी नरण्याची तलवार वेगळीपर्यंत आणली गेली. पाटाचं पाणी पडावं तसं रगा शिवा कसीच तलवारीच्या भाग पडू लागलं. भरा पेटीपर्यंत तलवार आणली आणि पेटीमध्ये माझ्या शिवा कसीच्या तलवार. शिवा कसीच्या देहातून आतापर्यंत प्राण गेले होते. ऐका मंडळी, मला सांगणं सोपं आहे, तुम्हाला ऐकणं सोपं आहे. कल्पना करा, आपल्या उघड्या डोळ्यांनी मरण माझ्या शिवा कसीनं पाहिलं होतं. रक्ताचा पाट वाहत होता आणि शिवा कसीचा देह त्या खांबाला घसरत 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 खाली टेकला. 100 सूर्याचं तेज माझ्या शिवा कसीच्या चेहऱ्यावर होत. शिवा कसी जाता जाता त्या सिद्धीच्या तंबू मध्ये गजर करतात आणि माझा शिवा कसीत म्हणतात कसं अरे शिवाजी राजाचं रूप घेऊन आलो तर माझ्या तोंडावर तुम्ही दुःख दाखवू शकला नाही. माझ्या राजाचे जोडे होण्याची तुमची लायकी नाही. मोठी हवाने माझ्या शिवा कसीत आणि शिवा कसीत म्हणतात कसं लाख मेले तरी चालतील. लाखाचा पुष्पा मरता कामारे. अवस्था त्यावेळी झाली महाराज. टाचणी पडावी आणि आवाज यावा इतकी शांतता या मंडपामध्ये का पसरली, कारण चरित्रांचं प्रेरणास्थान आहे. मी का सांगतो म्हणजे का मी प्रत्येक क्षेत्रात महाराज शिवचरित्र भाग्य तुम्हाला त्रास होतोय. मी सकाळी कीर्तन केले आणि त्याच्या महाराजांना माहिती आवाज थोडासा दांडरलाय. आता महाराजांची सिस्टीम पहिल्या दिवसाच्या मनाने चांगली लागली. एक सांगू महाराज, शिव आता 11:30 वाजत आले बापू, 11:30 वास्तव कीर्तनाची मर्यादा पुढे गेली मला कल्पना आहे, मला क्षमा करा. मात्र माझी पोरं पहा 11:30 माना उंच आहे तरुणांच्या, माझ्या पोरींच्या का ही प्रेरणा आहे माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली. कुणाला आवडो अथवा न आवडो शिवचरित्र माझ्या महाराष्ट्राच्या मातीतला प्राण आहे, ऊर्जा आहे. फक्त एकदा गजर करायचा कीर्तन संपवायचा दिवस पाहिलाय. काल्याच्या कीर्तनापर्यंत पहिला दिवस विचारला नाही पाहिजे.
कारण हे म्हणजे आग लावायला पहिल्या दिवशी हो गोवा बरं आहे ह्याला पेटवायचं. हा मी नेहमी कीर्तनामध्ये आपण सांगतो आपण तरुण जागृत करणारा माणूस आहे. परवा पाच पोर माणसं कीर्तन होती पाच जय विठ्ठल होईपर्यंत मंडपात सगळी तरुण पोर आली महाराज. आज शिवजयंतीला मी त्या ह्याच्या सिंहगडावर कीर्तन केलं. आमची मंडळी होती सगळी बाकीची मंडळी का 700 पोर कीर्तन माझं ऐकत होती. सातारा जिल्ह्यातून मला मान मिळाला होता शिवजयंतीला तिथं कीर्तन करण्याचा. उभी राहून पोर कीर्तन ऐकत होती दोन दोन मिनिटाला तो गजर आज मंडपामध्ये करायचा. आपलं कीर्तन संपायचं संपलं कीर्तन संपलं. सगळ्यांना विनंती आज महाराष्ट्राच्या मातीतलं सातारा जिल्ह्याचा अभिमान सातारा तालुक्याचा अभिमान या भरत गाववाडीमध्ये अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी आणि या दिग्गजांच्या साक्षीला पहिला दिवस होतोय. सर्वांनी गजर करायचा आहे आणि कीर्तन संपायचे सगळे सगळे सगळे. आतापर्यंत तुम्हाला त्रास दिला नाही पुरुष मंडळी महिला मंडळी सगळे कट्ट्यावरचे वट्ट्यावरचे सगळे सगळ्यांनी हात उंच करा करा बरं सगळे माहिती मामांच्या माहिती हा द्या त्यांना माहिती सगळे 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 अंधारामध्ये असलेले कट्ट्यावर असलेले सगळे भरतगावाडी गाव सुंदर स्वच्छ सुंदर गाव ज्या गावाचा इतिहास आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे सर्वांनी गजर करायचा सगळे. थोडी टाळ वाजवा पाकळ्या थोडा पाठवत होता आणि तुम्ही शिंग वाजून द्या. हा सगळे तर सगळे 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 महाराज.